नमस्कार मुलांनो मुलांनो, आज आपण इयत्ता तिसरी बालभारती या विषयातील आठवी कविता ते अमर हुतात्मे झाले या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग स्वाध्याय सोडवायला सुरुवात करूया। मुलांनो, प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, या कवितेत अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे? याचं उत्तर आहे मुलांनो, देशासाठी बलिदान केलेल्या थोर व्यक्तींना या कवितेत अमर हुतात्मे म्हटले आहे। प्रश्न पुढचा आहे, आपली भारत माता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केले? याचं उत्तर आहे, आपली भारत माता स्वतंत्र होण्यासाठी जनता झगडली व झुंजली। प्रश्न पुढचा, प्रश्न दोन, कवितेच्या ओळी पूर्ण करा। अ, सोडिले सर्व घरदार टिंब टिंब, ते देशासाठी लढले। या ठिकाणी कवितेच्या काही ओळी दिलेल्या आहेत, या कवितेच्या ओळी आपण कविता पाहून पूर्ण करूया। तर ही ओळ या पद्धतीने पूर्ण करायची आहे, सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार, ज्योती सम जीवन जगले ते देशासाठी लढले। यानंतर पुढचा प्रश्न आहे, हा राष्ट्रध्वज साक्षीला टिंब टिंब, ते देशासाठी लढले। तर याचं उत्तर पहा, हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन, याला जय गीत गाऊया अपुले, ते देशासाठी लढले। तर या पद्धतीनं हे प्रश्न तुम्ही पूर्ण करायचे आहेत। प्रश्न आहे पुढचा, प्रश्न तिसरा, खालील शब्द वाचा तसेच लिहा। तर शब्द आपण वाचूया, चला। हुतात्मा, त्याग, ज्योतिसम, स्वतंत्र, राष्ट्र, ध्वज। तर हे शब्द तुम्ही वाचा आणि आहे असेच लिहा। तर मुलांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आणि असेच नवनवीन अभ्यासक्रमाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद, आपण नंतर भेटूया।